त्यात रामदास कदमांनी तर अगदी म्हणजे म्हणजे रामदास बामदास व्हावा इतक्या पद्धतीने रडून आकांड तांडव करून आपलं म्हणणं माध्यमांच्या समोर मांडलं आणि मांडताना सांगितलं की मी एकदाही मातोश्रीवर बोलणार नाही, कुणावरही बोलणार नाही. पण ते नंतर बोलत राहिले आणि अत्यंत वाईट पद्धतीने बोलत राहिले. त्या सभेनंतर तर त्यांनी अगदी भांडे घासण्यापर्यंतच्या अगदी नळावर बायका भांडतात त्या पद्धतीने भांडण सुरू केलं, तरी आमच्याकडून त्यांना काहीच उत्तर गेलं नाही. पण ते एक महत्त्वाचं वाक्य त्यांनी उच्चारलं होतं की पक्षप्रमुखांनी कुटुंब सांभाळावे. पक्षप्रमुखांना पक्ष म्हणजे कुटुंब आणि कुटुंब सांभाळण्याचा सल्ला देणाऱ्या रामदास कदमांनी मुळात स्वतःचे कुटुंब कधी सांभाळले का? स्वतःच्या कुटुंबातल्या सख्ख्या भावांना सख्ख्या बहिणींना त्यांनी खरंच सांभाळून घेतलं का? अडचण अशी आहे मंडळी, खेडच्या सभेमध्ये माजी आमदार संजय कदमांचा प्रवेश झाला. माजी आमदार संजय कदमांच्या प्रवेशानंतर खरं तर राष्ट्रवादीचे एक आमदार आमच्याकडे आले, परंतु राष्ट्रवादीच्याही सगळ्या लोकांनी कदाचित त्यांच्या समर्थकांनी हे समजून घेतलं की खेडची जागा ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे, त्यामुळे तिकडची उमेदवारी ही पारंपरिक पद्धतीने महाविकास आघाडीतही आमच्याकडे असणार आहे आणि त्या अनुषंगाने संजय कदमांची एंट्री ही झाली. पण त्या एंट्रीनंतर रामदास कदम आणि भारतीय जनता पार्टीने किती सुडाचे राजकारण करावे, किती सूडबुद्धीने वागावे, तर आज सकाळी रामदास कदम यांनी भारतीय जनता पार्टीला सांगून होय मी थेट आरोप करते, होय मी थेट नाव घेऊन बोलते, होय मी थेटपणे कुठलाही आडपडदा न ठेवता म्हणजे ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं असा प्रकार आमच्याकडे नसतो असं आम्ही वारंवार सांगतो. शिवसेना म्हणजे ओपन किचन आहे, जे शिस्तं ते दिसतं, आम्हाला कपटबुद्धी कळत नाही, आम्ही ओपनपणे बोलतो. खेडच्या सभेनंतर आज असं अचानक काय घडलं की रामदास कदमांचे सख्खे भाऊ असणाऱ्या सदानंद कदमांना आज ईडीने उचललं. खरं तर ईडीने ही अटकेची कारवाई करताना किमान आधी सदानंद कदमांना एखादी नोटीस तरी देणं अपेक्षित होतं. विशेषतः काल सदानंद कदम यांच्यावर एक महत्त्वाची शस्त्रक्रिया झालेली आहे. एक महत्त्वाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आणि सदानंद कदम यांना विश्रांतीची आणि डॉक्टरी काळजीची प्रचंड गरज असताना सुद्धा सख्ख्या भावावर रामदास कदम इतक्या सूडबुद्धीने कशी काय कारवाई करू शकतात? काही लोक म्हणतील अरे ईडीने कारवाई केली तर रामदास कदमांचा काय संबंध? कारवाई जरी ईडीने केली असली तरी मागची जी यंत्रणा हलवणारे जे हात आहेत ते रामदास कदमांचे हात आहेत इतकं न समजण्या इतकं कुणी इथं दुधखुळं नाही. त्यामुळे रामदास कदमांनी आणि त्यांच्या सगळ्याच जे कोणी त्यांचे सो कॉल्ड वेल विशर्स असतील या सगळ्या वेल विशर्सनी जी भूमिका घेतली जी सुडाच्या राजकारणाची, जर तुम्हाला ईडीची कारवाई करायची होती तर आधी ॲटलीस्ट नोटीस दिली असती. ती नोटीस मिळाली असती तर किमान सदानंद कदमांच्या त्या शस्त्रक्रियेच्या संबंधाने त्यांनी जर ती शस्त्रक्रिया पुढे ढकलता येत असेल तर ती पुढे ढकलली असती. किंवा शस्त्रक्रिया होत असताना त्यांनी आवश्यक असणाऱ्या आपल्या सगळ्या ज्या काही औपचारिक असतील, प्रशासकीय औपचारिकता असतील, कागदपत्रांच्या औपचारिक असतील, त्या औपचारिकता त्यांनी पूर्ण केल्या असत्या आणि त्या औपचारिकता पूर्ण करून मग ते शस्त्रक्रियेला सामोरे गेले असते.